दापोलीतलं साई रिसॉर्ट तोडण्यासाठी आता निविदा काढण्यात आलेल्या आहेत. वर्तमानपत्रात निविदेची जाहिरात आलेली आहे. भाजप नेते किरीट सोमय्यांकडनं हे ट्विट करण्यात आलंय. अनिल परब यांनी हे रिसॉर्ट बेकायदेशीरपणे बांधलंय अशी तक्रार भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी केली होती. त्यानंतर आता रिसॉर्टची पाहणी करण्यात आली आणि नंतर ते पाडण्याचे आदेश देखील देण्यात आले. त्यांनी वर्तमानपत्रातील या जाहिरातीसंदर्भातलं एक ट्विट केलेलं आहे. सोमय्यांनी त्यांनी या संदर्भात आरोप केले होते. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.